नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ॲनिमल झोन। तर मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या प्राण्यांची माहिती भेटत असते, त्याचबरोबर साप हा आपला मुख्य विषय आहे। त्या सापाची मराठी मध्ये व्हिडिओ बनवून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपला यूट्यूब चॅनल करतो। तर मित्रांनो, आज आपण एका अशा सापाची माहिती पाहणार आहोत की जो झाडावरती राहणारा साप आहे, ज्याला रुखा म्हटलं जातं, आणि त्याचबरोबर हवेत उडणारा साप देखील काही काही जण बोलतात, आणि त्याला इंग्लिशमध्ये ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक म्हणतात, म्हणजे झाडावरती राहणारा साप आहे। तर तो साप दिसतो कसा हे प्रथमतः तुम्हाला दाखवतो। आम्हाला हा कॉल अकोले तालुक्यात उंच खडक या ठिकाणी झाला होता। तर हा साप दिसतो कसं हे तुम्हाला व्हिडिओ अगोदर दाखवतो, त्यानंतर या सापाला ओळखायचं कसं किंवा याची संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, हा जो आहे हा एक ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक आहे, ज्याला झाडावरचा साप देखील म्हटलं जातं। तर तुम्ही पाहू शकता, हा ज्यावेळेस थोडाफार चिरतो त्यावेळेस आपली मान जी आहे, मान फुगवत असतो, आणि मानेच्या पाठीमागे त्याचा सुंदर असा निळसर कलर दिसत असतो, जो तो धोक्याची सूचना असते त्याची, म्हणजे चिरल्यानंतर तो साप आपली निळसर कलर दाखवून समोरच्या व्यक्तीला घाबरत असतो। तर मित्रांनो, सापाचे जे तीन प्रकार पडतात त्यामध्ये काही विषारी साप आहेत, काही बिनविषारी साप आहेत, तर काही निमविषारी साप आहेत। तर त्यामधला काही जण बोलतात की हा साप जो आहे हा निमविषारी आहे, आणि काही जण बोलतात की बिनविषारी आहे। परंतु मी सांगू इच्छितो की हा झाडावर राहणारा साप आहे, परंतु पूर्णपणे बिनविषारी वर्गातला साप आहे। थोडासा चिडखोर आहे, झाडावरती जलद गतीने पळतो, याचं जे शरीर आहे झाडावरती वावरण्यासाठी बनलेलं आहे, म्हणजे इतर सापांचं शरीर जे आहे ते काहींचं त्रिकोणी बनतं, काहींचं गोलाकार बनतं, तसं हा जो झाडावर राहणारा साप आहे याचं शरीर जे आहे हे पूर्ण गोलाकारमध्ये बनतं। तर तुम्ही पाहू शकता त्याचं जे मान आहे, म्हणजे मान आहे एकदम पातळ आहे, डोकं थोडंसं मोठं आहे, अंगावरती कलर जो आहे तो राखाडी कलर, पोटाचा खालचा भाग तुम्हाला दिसेल या ठिकाणी, तर पोटाचा खालचा भाग याचा हा व्हाईट असतो पूर्ण। शेपूट जी आहे ती झाडावर चढण्यासाठी बनलेली असते, म्हणजे एकदम टोकदार अशी याची शेपूट असते, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की याची जी शेपूट आहे एकदम टोकदार आहे, ती शेपटीचा वापर तो आपल्या झाडावरती वावरण्यासाठी, फांद्यांना पकडण्यासाठी करत असतो। हवेत उडणारा साप आहे असं काही जण बोलतात, परंतु असं काही नाही, हा जो साप आहे याला कोणत्याही प्रकारचे पंख नाही किंवा काहीच नाही, परंतु एका झाडाच्या फांटीवरून दुसऱ्या झाडाच्या फांटीवर जाण्यासाठी त्याचं जे लांबलचक शरीर आणि गोलाकार शरीर जे आहे ते मदत करत असतं। बऱ्याचदा पक्ष्यांच्या हातून वाचण्यासाठी हा झाडांवरून खालती उड्या मारत असतो, त्यामुळे बऱ्याचदा लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर लोक बोलत असतात की हवेत उडणारा साप आहे, परंतु असं काहीच नाही। तर आपण या सापाला आता या ठिकाणी रिलीज करण्यासाठी आलेलो आहे, अतिशय सुंदर साप आहे, पूर्णपणे बिनविषारी वर्गातला साप आहे, माणसाला या सापापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे। याच प्रकारच्या झाडावरती राहणारे अजून काही साप आहेत, ज्यांची माहिती मी तुमच्यापर्यंत अजून पोहोचवली नाही, परंतु एक एक करून मी तुमच्यापर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व सापांची माहिती देईल। परंतु सापाची माहिती यूट्यूबवरून घेत असताना कोणीही साप पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण सापांची माहिती असल्याशिवाय आपण सापांना हात लावू नये, अन्यथा बिनविषारी साप समजून जर आपण एखादा विषारी साप पकडला आणि तो आणि जर आपल्याला चावा घेतला तर आपला जीव धोक्यात येऊ शकतो। त्यामुळे यूट्यूबचा व्हिडिओ फक्त तुम्ही सापांची माहिती जाणून घेण्यासाठी करा, कारण आपल्या परिसरामध्ये बरेचसे शेतकरी बंधू आहेत ज्यांना सापांची माहिती नसल्यामुळे ते शेतात काम करत असताना साप निदर्शनास आल्यानंतर स्वतःच्या संरक्षणासाठी सापाची हत्या करत असतात। परंतु जर एखादा साप बिनविषारी असेल तर त्या सापापासून कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही शेतकऱ्याला धोका नसतो, जरी तो चावला तरी कोणत्याही प्रकारची विषबाधा होत नाही किंवा धोका निर्माण होत नाही। त्यामुळे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मराठी लोकांसाठी आपला यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये सापांची संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोच करेन। तर हा अतिशय सुंदर साप आहे, तुम्ही जवळून पाहू शकता। हा जो साप आहे हा चिडल्यानंतर त्याची मान फुगवून मानेच्या शेजारचा भाग त्याचा निळसर करत असतो। आता आपण त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही आहे, आणि त्याला लगेच या ठिकाणी झाडावरती रिलीज करणार आहे। तर हा जो साप आहे हा आपण आता रिलीज केलेला आहे। अशी जर सापांची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमच्या ॲनिमल झोन या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या पुढे येणाऱ्या व्हिडिओ नक्की पाहायला भेटतील। थँक्यू।